उसाच्या एफआरपीसाठी आपेगाव येथे शेतकरी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकरी आक्रोश सभा संपन्न झाली. केंद्र सरकारप्रमाणेच महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केले असून शेतकऱ्यांचा दसरा सण कडू झाल्यास आघाडीच्या मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ दिली जाणार नाही असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी आपेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी आक्रोश मेळाव्यात दिला आहे. शेतकऱ्यांच्या उसाच्या एफआरपीची रक्कम 3 तुकड्यात न देता एक रकमी द्या, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही तर आम्ही सरकारचे काय घोडे मारले. गेल्या अनेक वर्षांपासून आसमानी आणि सुलतानी नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. केंद्र सरकार आमच्या बाजूला नाही, राज्य सरकारही आमच्या बाजूला नाही, मग आम्ही न्याय कोणाला मागावा अशी स्थिती निर्माण झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी जागर उसाच्या एफआरपीचा यासाठी नवरात्री निमित्त देवी महालक्ष्मी शक्तीपीठांची आराधना करत असल्याचे म्हणाले. दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना फसवले जाते हा विषय आम्ही चव्हाट्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. विमा कंपनींना 600,000 कोटी रुपयांचा नफा कसा होतो याकडे सरकारने लक्ष घालावे. याला वेळीच आवर घाला नसता आम्ही शेतकऱ्यांसाठी लढा देत राहू. शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे देखील ते म्हणाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, युवक प्रदेश अध्यक्ष अमर कदम, युवती प्रदेश अध्यक्ष पूजा मोरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव मुळे, चंद्रकांत झारगड, शिवाजी साबळे, सुरेश काळे आदींसह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती. नवरात्रीमध्ये शक्तीपीठांची आराधना होते, जागर होतो आणि त्या जागराच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा तुमच्या गावामध्ये आला. ज्ञानेश्वर बावणे, AINews पैठण.